आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दत्त सोसायटी, हनुमान दूध, पिहिताश्रव पतसंस्था यांची एकत्रित वार्षिक सभा संपन्न. प्रत्येक सभासद हा संस्थेचा मालक. भालचंद्र कागले. मजरीवाडी येथील दत्त सोसायटी, हनुमान दूध संस्था आणि पिहिताश्रव पतसंस्था या संस्थांची एकत्रित वार्षिक सभा या संस्थेचे संस्थापक आणि शिरोळ पंचायत समितीचे माजी सभापती भालचंद्र कागले यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी मार्गदर्शन करताना भालचंद्र कागले म्हणाले, सर्वसामान्यांच्या अडचणी समजून सोसायटी, दूधसंस्था तसेच पतसंस्था आदी संस्थांची उभारणी केली आहे. या संस्थांचा प्रत्येक सभासद हा या संस्थेचा मालक आहे. त्यांना त्याकरता प्रत्येक संस्थेत संचालक पद दिले आहे. संस्था स्थापनेपासून आज तागायत संस्थेची बिनविरोध निवडणूक झाली असून हा माझ्यावर सभासदांनी दाखवलेला विश्वास आहे. आज दूध संस्थेची आणि सोसायटीची स्वतःची इमारत असून दूध संस्थेने स्वनिधीतून दुसऱ्या मजल्यांचे बांधकाम पूर्ण केलं आहे. यंदा दूध संस्थेस 25 वर्ष पूर्ण होत असून दत्त सोसायटी, हनुमान दूध संस्था आणि पिहिताश्रव पतसंस्था या तिन्ही संस्थेस सतत ऑडिट वर्ग अ असून संस्था सक्षम आहे, अशी माहिती कागले यांनी यावेळी दिली. सभेमध्ये शिरोळ तालुक्यातील सर्वसामान्यांना पतसंस्थेचा लाभ घेता यावा यासाठी शिरोळ तालुका कार्यक्षेत्र करण्यासाठी उपस्थितांनी एकमुखाने ठराव मंजूर केला. प्रारंभी प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. दत्त सोसायटीचे नोटीस वाचन सचिव सुरेश निंगणुरे, हनुमान दूध संस्थेचे नोटीस वाचन बाबासाहेब परेटी यांनी, तर श्री पिताश्रव पतसंस्थेचे नोटीस वाचन सचिव रमेशकुमार मिठारे यांनी केलं. यावेळी उपस्थित सभासदांनी एकमुखाने सर्व विषयास मंजुरी दिली. या प्रसंगी मजरेवाडीचे नूतन सरपंच मंगल नरुटे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सोसायटीचे चेअरमन तातोबा झुटाने, पतसंस्था चेअरमन कुबेर खुरपे, तर दूध संस्थेचे चेअरमन विनोद कागले, संचालक अजित कागले, शिवराया गौंडी, बाबुराव खुरपे, अलगोंडा चिंचणे, विठ्ठल गायकवाड, उपसरपंच शंकर कागले, माजी उपसरपंच सुरेश गवंडी, दिनकर नरुटे, आनंदराव कागले यांच्यासह बहुसंख्य सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुबेर खुरपे यांनी केलं, तर आभार रमेशकुमार मिठारे यांनी मानलं. मानकर न्यूजसाठी मजरेवाडीहून दिलीप साळुंखे.